तुम्ही मुंबईचे विविध शाखांना काही ब्रिटिश साहेबांना देखील भेटी देणार आहात. शिवसेनेचे संकट आलेलं त्यानंतर तुम्ही कडवट शिवसैनिकांना भेटले. शिवसैनिक तुमच्या बाजूने काय शिवसैनिक मला काय संकट वगैरे नाही आहे, ही संधी आहे. खूप वर्ष जे काही काही जिल्ह्यांमध्ये दबून बसलेले लोक होते, दाबले गेलेले लोक होते, त्यांना आता पुढे येण्याची संधी आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आता जे बंडखोर आहेत, फुटीरवाद आहेत, त्यांच्यासाठी दोनच पर्याय उरलेले आहेत. एक तर डिस्क्वालिफाय होण्याचं किंवा भाजपमध्ये किंवा प्रहारमध्ये किंवा मनसेमध्ये विलीन व्हायचं. आता ते काय ठरवतात त्यांच्यावर आहे, पण इथे प्रत्येकाला पाढायला प्रत्येक ठिकाणी शिवसैनिक उभा आहे, प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिक उभा आहे. त्याच्यात काही असे पण आहेत जे आमच्यातलेच आहेत, काही काही आमच्याशी सतत बोलत आहेत, फोनवर बोलत आहेत, त्यांना परत यायचं आहे. फ्लोर टेस्टच्या दिवशी असतील किंवा आधी पण त्यांना हेच सांगणं त्यांचं की आम्ही तुमच्या सोबतच आहोत. ही लोकं जी गेलेली आहेत, काही काही जणं त्यांना भासवलं जात आहे की आपण शिवसेनेसोबतच आहोत. फुटीरवाद्यांना शिवसेनेत जागा नाही, पण जे गेलेले आहेत, जे फसलेले आहेत, ज्यांना परत यायचं असेल त्यांच्यासाठी अजून दरवाजे खुले आहेत आणि ते आमचेच आहेत. जे बंडखोर आहेत त्यांची आज मंत्री पद जी आहेत ती काढण्यात आलेली आहे, फेरबदल करण्यात आलेला. हो, कारण इथून काही पळून गेलेले मंत्री देखील आहेत. आता आपण बघताय की पेरणी कधी होईल, पाऊस येईल की नाही, ह्याच्यावर सगळी जी गोष्ट आहे. कृषी मंत्री गायब आहेत, पाणी पुरवठा काही काही ठिकाणी अजूनही टँकर सुरू आहेत, पाणी पुरवठा मंत्री गायब आहेत. तर जिथे जिथे जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे आणि जे कर्तव्य पूर्ण करणं गरजेचं आहे, त्या कर्तव्य पालनासाठी आम्ही मंत्रीपद बदललेली आहेत. शिवसेनेच्या खात्याचे काही मंत्रीपद आहेत ते राष्ट्रवादीकडे देखील देण्यात आलेले आहेत, शिवसेनेच्या अन्य मंत्र्याकडे तुमच्याकडे देखील आलेले. एक तुम्ही ओळखून बघा की जे आम्ही परिवारातले समजत होतो त्यांनी धोका केला, पण जे मित्रपक्ष होते ते आज परिवारापेक्षा जास्त खंबीरपणे आमच्या सोबत होते. आणि हा विश्वास काँग्रेस सोबत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल, पवार साहेबांनी देखील सतत मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे आणि ह्याच्यातून आम्ही विजयच मला वाटतं जे काय ते सगळ्या लोकांना समजत आहे, हा सगळा खेळ लोकांना समजत आहे. न्यायालयामध्ये सुद्धा सुनावणी सुरू आहे आता येतील निकाल बघू काय.